सांगली महापालिकेच्या दंडानंतर मारुती रोडवरील हमेश सेलने प्लास्टिक ऐवजी आता शासनमान्य पिशव्यांचा वापर सुरू केलाय. याचबरोबर आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांना ते प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा सल्लाही देत आहेत. हमेशच्या सेलच्या या प्रबोधनाचे महापालिकेने कौतुक केले. महापालिकेकडून बंदी असणाऱ्या सिंगल यूज प्लास्टिकवर कारवाई सुरू आहे. यामध्ये ज्या विक्रेते किंवा आस्थापनेत बंदी असणारे प्लास्टिक सापडेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मारुती रोडवरील हनेशा सेलला महापालिकेने दंड केला होता. या दंडामुळे जागरूक होत या सेलच्या चालकांनी आपल्या सेलमधील सर्व प्लास्टिक महापालिकेच्या स्वाधीन करत प्लास्टिक न वापरण्याचा निर्णय घेतलाय. तर प्लास्टिक ऐवजी आता या सेलकडून ग्राहकांना शासनाकडून मान्य असणाऱ्या पिशव्या देऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जात आहे. हमेशा सेलच्या या प्रबोधनात्मक आणि पर्यावरण पूरक उपक्रमाचे महापालिकेने कौतुक केले. आपण मागच्या वेळी आपल्याला पिशवी कॅरीबॅग प्लॅस्टिक मध्ये यूज करत होतो त्यावेळी आपल्याला त्यांनी म्हणजे दंड केलेले होते. तर त्यानंतर त्यांनी जे आधी सांगितलेले आम्हाला जे म्हणजे ही कापडी आहे म्हणजे सुती पिशवी आहे ना यूज करण्यासाठी सांगितले त्याचा आम्ही वापर करीत आहे म्हणजे त्यांचा आपण हे करत आहे आणि पालन करीत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याला म्हणजे आपल्यासाठीच म्हणजे हे करत आहे की पर्यावरणाचे म्हणजे संरक्षण असू दे म्हणून आणि त्याचा म्हणजे गैरवापर होऊ नये म्हणून ते आपल्यासाठी संरक्षणासाठी आपल्याला ते सांगत आहे. आणि माझे हे विनंती आहे की आपण पण त्यांना शासनाला सहकार्य करावा की ज्याने ते आदेश दिल्यामुळे ते पिशवीचा आदेश दिले त्याच पिशवीचा आपण पालन करावा वापरांना सर्व दुकानदारांना विनंती आहे माझी की आपण पण या सरकारच्या मान्यता असणाऱ्या पिशव्या वापरा.